गंगापूर येथील राजीव गांधी चौकातील हॉटेलमध्ये चाकूने जीवघेणा हल्ला केल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाट रुग्णालयात उपचार सुरू आहे. लतीफ सय्यद व नातेवाईकांनी सोमवार तारीख 9 रोजी रात्री सलीम शाह यांच्या घरी जाऊन रस्त्यावर गाडी का लावली यामुळे वाद घातला होता. यानंतर सलीम शाह व घरातील महिलांना देखील मारहाण केली होती. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील देण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी मंगळवार तारीख 10 रोजी सकाळी 10 वाजता राजीव गांधी चौकातील हॉटेलवर ते बसलेले असताना लतीफ सय्यद यांच्यावर चाकूने सलीम शाह यांनी वार केला. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी शाह यांना पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी सलीम शाहला हत्यारासह पोलिसांच्या ताब्यात दिले व जखमी लतीफ सय्यद यांना शकील कुरेशी व स्थानिक नागरिकांनी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील घाट रुग्णालयात त्यांना पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख व पोलीस राहुल वडमारे यांनी आरोपीला पकडून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.